गोपालकालाच्या निमित्ताने सायगाव शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. दप्तरमुक्त शनिवार या उपक्रमाअंतर्गत शाळेने पहिल्या दिवशी राख्या बनविणे कार्यशाळा तर दुसऱ्या शनिवारी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांची परीक्षा घेतली होती. आजही विविधतेने नटलेल्या संस्कृती व परंपरांची ओळख व त्यातून बंधुत्व या मूल्यांची रुजवणूक मुलांमध्ये व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवून दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कालच दिलेल्या सूचनेनुसार व निवडीनुसार प्रत्येक वर्गातून बालगोपाल सहकाऱ्यांसोबत व बालराधिका गवळींसोबत नटून थटून आल्या होत्या. सकाळच्या प्रसन्न वातावरणात स्वतःला राधा व कृष्ण समजत निरागसपणे आनंदी चेहरे उत्साहाने शाळेत आले होते. त्यांच्या मनात आपण कृष्ण असल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावरील तेज वृद्धिंगत करत होती. शिक्षकांनी अतिशय योग्य नियोजनात सर्व विना प्रांगणात बसविले होते. नंतर वेशभूषेत आलेल्या गवळणी व माखन चोरांचे गोपाळकाल्यांच्या गाण्यावर आकर्षक नृत्य झाले. ही बालगोपालांची वृंदावन नगरी बघण्यासाठी माता पालकांनी एकच गर्दी केली होती. शिक्षक वृंदांनी योग्य व सुरक्षिततेची काळजी घेत उत्कृष्टरित्या सजवलेली दहीहंडी सुरक्षित उंचीवर बांधली आणि सुरू झाला दहीहंडी फोडण्यासाठीचा गोपालांचा थरार. पाहणाऱ्या विनी थर रचविणाऱ्या गोपालांचे टाळ्याने स्वागत करून प्रोत्साहन दिले. थर रचत होते अर्थातच शिक्षक. अतिशय काळजीपूर्वक ते थर रचवून घेत होते. तीन थरांच्या सलामीनंतर बाळकृष्णांनी दहीहंडी फोडली आणि काल्याच्या प्रसादाची वाट पाहणाऱ्या भक्तांची प्रतीक्षा संपविली. समानतेची व बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या या दहीहंडीच्या कार्यक्रमाची रंगत क्षणोक्षणी वाढतच होती. काला खाऊन झाला तरी ग्रामस्थांचा पाय शाळेतून निघत नव्हता. यातच कार्यक्रमाची यशस्वीता दिसून येते. या रंजक मनमोहक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री दत्तात्रेय पवार, श्री अरुण खरोटे, श्री अशोक रेड्डी, श्रीराम पूनम पाखले, श्रीमती स्मिता बोरसे व घोडेराव तसेच सायगाव ग्रामपंचायतीचे सरपंच दिनेश खैरनार, अण्णासाहेब निघूट, माजी सरपंच गणपत खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी सचिन निघूट, नाशिक. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमाअंतर्गत उत्सवा दरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।